अशा प्रकारचे अनेक व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या ग्रेट महाराष्ट्र यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा. आपला महाराष्ट्र ग्रेट महाराष्ट्र. नमस्कार शेतकरी बंधू भगिनींनो, तुम्ही पाहत आहात ग्रेट महाराष्ट्र चॅनल. तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर लगेच सबस्क्राइब करा आणि घंटीच्या चिन्हाचं बटन दाबा, म्हणजे आमचे नवे व्हिडिओज तुमच्यापर्यंत लगेच पोहोचतील. शेती करण्यासोबतच शेतीपूरक व्यवसाय करणं ही काळाची गरज आहे. अशाश्वत ऋतूचक्र आणि बदलतं हवामान ह्यामुळे शेतीपूरक व्यवसायाकडे शेतकरी मोठ्या संख्येने वळत आहे. या व्यवसायांमध्ये पशुपालनाशी संबंधित व्यवसायांची निवड होताना दिसते आहे. उदाहरणार्थ दुग्ध व्यवसाय, शेळी पालन इत्यादी. जनावरांशी संबंधित व्यवसाय करत असताना चारा व्यवस्थापन अत्यंत महत्त्वाचं आहे. चाऱ्याविषयी माहिती देणारे व्हिडिओज आम्ही याआधीही तुमच्यासाठी केले आहेत, ते तुम्ही चॅनलवर पाहू शकता. परंतु आजचा हा व्हिडिओ सातारा जिल्ह्यात असलेल्या फलटण तालुक्यातील विडणी येथील निधी गोट फार्मच्या चारा व्यवस्थापनाविषयी आहे. हा फार्म निखिल अभंग यांच्या मालकीचा आहे. त्यांनी आम्हाला मुलाखत देताना सुपर नेपियरच्या सुधारित चाऱ्याबद्दल सांगितलं. हा चारा शेतकऱ्यांच्या दृष्टीने खूप चांगला आहे. जुन्या नेपियर चारा पिकातील साइड इफेक्ट्स यात नाहीयेत. हा चारा कमी जागेत बक्कळ उत्पन्न देणारा आहे. ह्या चाऱ्यात प्रोटीन भरपूर प्रमाणात आहे, त्यामुळे हा चारा चवीला गोड लागतो व सर्व जनावरांना हवा हवासा वाटतो. गाय, म्हैस, शेळी इत्यादी सर्व प्राणी हा चारा आवडीने खातात आणि 1% चारा देखील वाया घालवत नाहीत. हा चारा सर्वात उंच म्हणजे 13 ते 14 फूट उंच वाढतो. पाण्याचा निचरा होणाऱ्या कुठल्याही जमिनीवर ह्याची उत्तम वाढ होते. किंवा पाण्याची टंचाई असल्यास कमी पाण्याने हा चारा जळून जात नाही. कुठलंही वातावरण ह्या चाऱ्याच्या पिकाला लाभदायक ठरतं. भारताच्या कानाकोपऱ्यात ह्या चाऱ्याचं उत्पादन घेतलं जातं. ह्या चाऱ्याला कोणताच रोग लागत नाही, तसंच कोणतं औषध फवारणीची सुद्धा आवश्यकता नाही. एकदा लावल्यावर हा चारा 5 ते 7 वर्ष राहतो आणि एकरी 35 ते 40 टन इतकं उत्पादन मिळवून देऊ शकतो. असा हा दुग्ध व्यावसायिकापासून ते शेळी पालकापर्यंत प्रत्येक व्यावसायिकासाठी उपलब्ध असलेला सुधारित सुपर नेपियर चारा महाराष्ट्रात सर्वत्र पोहोचवण्याची सुविधा निधी गोट फार्मने उपलब्ध करून दिली आहे. सोबतच आणखी काही सुधारित पिक सुद्धा आहेत. चला मग, जनावरांसाठी इतका उपयुक्त असा चारा शेतकऱ्यांना कसा मिळू शकेल ह्या बाबत सविस्तर जाणून घेण्यासाठी बघूयात निखिल अभंग यांची मुलाखत. शेतकरी बंधूंनो नमस्कार, तुम्ही पाहत आहात ग्रेट महाराष्ट्र चॅनल. आपल्या सोबत फलटण जवळच एक विडणी गाव आहे, सातारा जिल्ह्यातील फलटण तालुक्यात एक विडणी गाव आहे. तिथे निखिल अभंग सर आपल्या सोबत आहे, ते निधी गोट फार्म चालवतात. सर नमस्कार, तुमचं चॅनलवर सर्वप्रथम आपल्या स्वागत. आपला पहिला व्हिडिओ तुमचा आपल्या सोबत झालेला आहे, शेतकऱ्यांनी पण बघितला असेल, नसेल तर तुम्ही बघू शकता. तर तुम्ही मला सांगा, तुमच्याकडे जो चारा आहे त्याच्याविषयी आम्हाला थोडं मार्गदर्शन करा. सर आपल्याकडे हा सुधारित जातीचा नवीन असलेला चारा आहे, ज्याला सुपर नेपियर ओसाचा क्रॉस म्हणतात, कोण फोरजी बुलेट म्हणतात. खूप चांगल्या पद्धतीचा हा चारा आहे. सगळ्यात ह्याची खासियत म्हणजे सर हा ओसाचा क्रॉस आहे आणि जे जुन्या नेपियर मध्ये ज्या क्युरी होत्या म्हणा किंवा साइड इफेक्ट होते ते ह्याच्यात बिलकुल नाही आहेत. ह्याच्यामध्ये बेनिफिट म्हणाल तर हा ओसाचा क्रॉस आहे, गोड आहे, ह्याला लव कुस म्हणतो, तो कसल्याही प्रकारचा नाही आहे आणि जनावर ह्याला खूप आवडीने खातात. तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता की ह्याची उंची पण प्रचंड वाढ आहे. ह्याला उंची पण कमी वेळेत सगळ्यात जास्त वाढणारा, जगातला माझ्या म्हणण्यानुसार जगातला सगळ्यात जास्त कमी जागेत जास्त उत्पादन देणारा हा चारा आहे. प्रोटीनचं प्रमाण म्हणाल तर पहिल्या जुन्या चाऱ्यापेक्षा तर ह्याच्यात चांगले. तर माझं असं प्रामाणिक मत राहतं की प्रत्येक शेतकऱ्यांना ज्यांच्याकडे गाय आहेत, ज्यांच्याकडे शेळ्या आहेत, ज्यांच्याकडे म्हशी तबील आहेत, त्या प्रत्येकानं हा चारा यूज करायला काही हरकत नाही. कारण की ह्या नेपीरमधल्या 30 जाती आहेत, त्यातली माझ्या माहितीनुसार सुधारित 3 जाती आहेत की ज्याला एक BHN 10 बाजऱ्याचा क्रॉस म्हणतो. ज्या दुसरा एक आहे स्मार्ट नेपीर जो मक्याचा क्रॉस आहे आणि हा तुम्ही बघताय हा ऊसाचा क्रॉस. या तिन्ही पण जाती सर आपल्याकडे मिळतात शेतकऱ्यांसाठी. ह्याचं नाव काय आहे म्हटलं तुम्ही? ह्याचं सुपर नेपियर म्हणतात, 4G बुलेट काही जण म्हणतात, काही जण याला ऊसाचा क्रॉस म्हणून ओळखला जातो. आता मला एक सगळ्यात महत्वाचं सांगा की कोणत्या जमिनीत हा येऊ शकतो चारा? सर हा प्रत्येक कुठल्याही पाण्याची निचरा होणारी कुठल्याही जमिनीत येतो. शक्यतो आता तुम्ही क्षेत्र बघू शकता, हे आमचं थोडस चोपनट क्षेत्र आहे, शेत आहे. जसं की 10 ते 15 दिवसानंतर ह्याला पाणी द्यायची गरज राहते, म्हणजे पाणी जास्त दिवस टिकून ठेवतो. तरी पण तुम्ही ह्यात उंची बघू शकाल, 13 ते 14 फूट ह्याच्यात उंची. म्हणजे हा कसल्या पण जमिनीत येणारा चारा आहे. त्याला सेपरेट आणि पाण्याची निचरा होणारी जर जमीन असेल तर त्यात खूप चांगला रिझल्ट मिळतो. तांबडी जमीन, पांढरपोटी जमीन, काळी जमीन, पाण्याची निचरा होणारी मुरुमाट जमीन, ह्या कुठल्याही जमिनीत हा चारा कुठल्याही वातावरणात येणारा चारा आहे. अक्षय कोकणात पण हा चाऱ्याचा रिझल्ट चांगला मिळू शकतो.
जम्मू काश्मीर मध्ये पण हा चारा तुम्हाला बघायला मिळू शकतो. भारताच्या कानाकोपऱ्यात हा पोहोचलेला चारा आहे. आणि लागवड पद्धत काय असते? सर, लागवड पद्धत म्हणजे फार सोपी पद्धत आहे. ऊसासारखी सरी काढायची आणि साधारण एक पावलाच्या अंतरानं म्हणजे 1.5 फुटाच्या अंतरानं डोळा त्याचा खाऊन टाकायचा. सरीच्या एका बाजून डोळा लावून टाकायचा. एक एकरला सर अंदाजे 8,000 कांडी लागते. एक एकरला 8,000 कांडी लागते. एक गुंठ्याला 200 कांडी. मक्यासारखी सरी काढू शकता 3 फुटाची किंवा 4 फुटाची ऊसासारखी सरी काढू शकता. लावल्यानंतर किती दिवसात हा चारा येतो? लावल्यानंतर पहिली कापण्याची 2.5 ते 3.5 महिन्यात. पावसाळ्यात दिवसात लावला तर 1.5 महिने पकडून चाला. थंडीत वगैरे लावला तर 3 महिने सर वेळ लागतो. थंडीत थोडीशी ग्रोथ कमी राहते याची. बाकी उन्हाळ्यात आणि पावसाळ्यात ह्याचा खूप चांगला रिझल्ट आहे. लावल्यानंतर म्हणजे ह्याला रोग राई काय वगैरे? नाही ना सर, ह्याला कुठलाही रोग नाही. कुठलाही औषध मारावं लागत नाही. कुठलाही ह्याला असं आतापर्यंत आम्ही 2 वर्ष झालं वापरतोय, त्याच्यात कुठलीही अजून तर आम्हाला अडचण आलेली नाही. तर सगळ्यात महत्वाचा असा प्रश्न आहे, बरेच शेतकरी दुग्ध व्यवसाय करतात, आपले जे बांधारे आहेत किंवा शेळीपालन करत असतील, तर त्यांना पाण्याअभावी त्यांची जमीन नापीक असते किंवा पडीक असते, तर तिथं हा चारा येऊ शकतोय का कमी पाण्यामध्ये? सर, हा चारा कुठल्याही पाण्यात येऊ शकतो, किती पण कमी पाण्यात येऊ शकतो. फक्त अडचण अशी की जास्त कमी पाणी असेल तर त्यातली गोडी आणि पाण्याचं प्रमाण कमी होतं. त्यामुळे पाणी रेग्युलर असेल तर अतिबेस्ट. जर खरंच एखाद्याकडे पाण्याचा अभाव असेल आणि ते पाणी जर आपण 20-25 दिवस किंवा 1 महिना जरी दिलं तरी पण चालतं, पीक जळून न जाणार आहे पाण्याच्या अभावी. फक्त एक की आतलं पाण्याचं प्रमाण कमी झाल्यामुळे थोडस खाण्यासाठी जनावरांना थोडा जड जाऊ शकतो. बरं, आता ही लागवडीनंतर आपण एक कांडी लावली तर त्याला किती बेट येऊ शकतात? तर तुम्ही आता इथं बघू शकता, हे दुसऱ्या कापणीचं आहे. रिक्षा प्लॉट नवीन केलेला आपण. साधारण हे जे 25 ते 30 फूट वर राहिले एका कांडीचे, तुमच्या लक्षात येईल जवळून व्हिडिओ बघितल्यानंतर की एका याला 20 ते 25 फूट वेळ आरामशीर फुटतात. जसा जसा सर याचा वेळ निघून जाईल, जसा जसा काळ होत जाईल, जास्त जसे कापणी जास्त होत जातील तसे त्याचे बेत मोठं होत जातं. साधारण एकदा लावल्यानंतर सर 5 ते 7 वर्ष आरामशीर तो चारा राहू शकतो. त्यासाठी फक्त शेतकऱ्यांना एकच सांगायचं आहे की शेणखत वगैरे सुरुवातीला घालून खत चांगलं खताची मात्रा शेतात असेल तर घासाचा रिझल्ट जास्त दिवस चांगल्या पद्धतीने घ्या. सुरुवातीला लावतानाच त्यांनी चांगल्या पद्धतीने शेताची मशागत खोल मेहनत करून, जसं की नांगरणी खोल उठ करून, का तर मुळे वगैरे जेवढ्या जास्त खोल जातील, खताची मात्रा चांगली असेल तेवढा जास्त काळ तो चारा रिझल्ट देणार आहे, वाढ चांगली होणार आहे. शेतात ताकद असेल तर चाऱ्यात 100% वाढीवर त्याचा परिणाम दिसून येतो. आता मी एक समजा शेतकऱ्यांना अजून एक प्रश्न पडला असेल की ही कांडी जर तुमच्याकडून घ्यायची असेल तर कशी उपलब्ध होणार, किंवा ती जर तुम्ही घेतली मी तर ती लावायचं पण प्रॉब्लेम येऊ शकतो, कारण कांडी तर काय सांगू शकतो. सर, आपल्याकडे पूर्ण ऑल महाराष्ट्रात पाठवायची सुविधा आहे. प्रत्येक शेतकऱ्याला असं ऑल महाराष्ट्रातल्या प्रत्येक तालुक्यात आपण ह्या कांड्या आजपर्यंत 1,000 शेतकऱ्यांना कांड्या पाठवल्यात. तुमच्या सबस्क्रायबर चॅनलच्या आहेत त्यांच्यासाठी सुद्धा आपण पूर्ण पोचवायची सोय करू. लागवडीची त्यांना डीपमध्ये माहिती पाहिजे असेल तर माहिती देऊ. आणि ह्यात कुठलीही तुम्हाला अडचण येणार नाही किंवा कुठल्याही ह्यांना विश्वास ठेवू शकता तुम्ही. प्रत्येकाला घरपोच म्हणण्यापेक्षा तालुक्याच्या ठिकाणापर्यंत एसटीनं आपण पाठवून देऊ शकतो. तर तुम्ही ह्यांच्याकडून जर कांड्या खरेदी केल्या तर तुम्ही पण लागवड करू शकता आणि फोनवर सुद्धा तुम्ही ते मागवू शकता. हो, आता ऍक्च्युली मी इथं नसतो, माझी आई हे सगळं फार्म पाहते. स्क्रीनवर तुम्ही जो नंबर द्याचा असतो आईचाच नंबर असेल. आई तुम्हाला ऑल महाराष्ट्रात पूर्ण कांड्या पाठवते, भविष्यात पण पाठवेल. आता बऱ्याच शेतकऱ्यांचा हा पण प्रश्न असेल, एकरी किती उत्पन्न निघू शकतं ह्या चाऱ्यातून? हा अतिशय महत्वाचा प्रश्न आहे, कारण की ह्याच्यात आतापर्यंत ह्या शेतात माझ्या जर बघचाल तर साधारण 1 एकरमध्ये एका कापणीला 35 ते 40 टनापर्यंत उत्पादन ह्याचं निघू शकतं आरामशीर. वर्षाकाठी 5 कापण्या जर पकडल्या तर 150-250 टन ह्याचं उत्पादन राहील. आता शेती कशी त्याच्यावर थोडंसं डिपेंड राहील, पण ह्या काळवट जमीन आणि चांगली मजबूत खत वगैरे असेल तर 150-200 टनापर्यंत एकरी वार्षिक उत्पादन घेणारे लोक शेतकरी बांधव आपले आहेत. बरं, आता सगळ्यात महत्वाचा प्रश्न असा, आपण लागवड केली, लावली, कांड्या केल्या, पर हे कोणतं जनावर खातं किंवा ह्याला असं काय आहे का? सर, ह्याला आता सगळ्यात महत्वाची खरीची गोष्ट आहे, ह्याला शेळ्या सुद्धा आवडीने खातात. गोडे असल्यामुळे शेळ्या खूप आवडीने खातात. गाया म्हशी तर खाली बुडापासून शेंड्यापर्यंत एकही काडी नासणं होते. आता पहिल्या सुपरमध्ये खूप अडचणी होत्या, कुस वगैरे असायची, त्याच्यामुळे जनावरांना अडचणी असायच्या, पण ह्या नेपीरमध्ये काहीच नाही. गोडे असल्यामुळे जनावर पूर्ण शेळ्यांसकट सगळी जनावर आवडीने खात असत. तर सर, आता तुम्ही मला सांगा की ह्या चाऱ्यापासून तुमच्या जीवनामध्ये काय बदल झाला, आणि आता तुम्ही व्यवसाय करता शेळीपालन वगैरे, ह्यामध्ये तुम्हाला हा चारा आला तुमच्या ह्याच्यामध्ये, तर तुम्हाला कसा वाटलं? दुसरे म्हणजे चारा देण्यापेक्षा हा चारा कसा वाटतोय? सर, माझ्याकडे पहिलं CO5 म्हणून होतं, धारवाड विद्यापीठ
विद्यापीठाचं BHN 6 म्हणून होतं कर्नाटकचं, ते लाल कांडीचं ते सुरुवातीला माझ्याकडे होतं. त्याच्या C4 C5 म्हणून जाती होत्या, त्या जाती होत्या. त्याच्या आधीची एक गिन्नी गवत म्हणून जात होती. त्या सगळ्यात मला सगळ्यात बेस्ट वाटलं, जनावर आवडीन खातात. जे पहिले घास होते ते तेवढे आवडीने खाल्लं जात नव्हते, कारण की त्यात कडकपणा खूप होता. ह्याच्यात त्याच्या अपोजिट ह्याच्यात मऊपणा खूप चांगला आहे ह्याच्यात. आणि सॉफ्ट असल्यामुळं साईड इफेक्ट कुठला नसल्यामुळं मला तर हा प्रचंड, मी तर शेळ्यांसाठी यूज करतो. महत्वाची गोष्ट मी सर, माझा शेळ्यांसाठी यूज होतो. कांड्या राहिलेल्या मी शेतकऱ्यांना देऊन राहिलेल्या शेंड्यावरती फक्त माझ्या शेळ्यांचा. आत्ता 3 प्रकारचे नेपेर आपल्याकडे मिळतात, ते फक्त सध्या शेळ्या माझ्या नेपेरवरतीच आहेत. जर काही लोकांचं असं म्हणणं असतं की नेपेरमुळे गाया शेळ्या खराब होतात वगैरे, पण मी तर एकंदरीत म्हणते की सुधारित वराटी, तर ह्याच्यामुळे कुठलीही अडचण मला तर आलेली नाही. त्यामुळे माझा असा पूर्ण विश्वास आहे की आपल्या शेतकऱ्यांना पण त्याची अडचण येणार नाही. तर तुम्ही सर वेळात वेळ काढून मुलाखती द्याबद्दल तुमचं खूप खूप धन्यवाद. दुसरा कोणता चारा आहे का सर तुमच्याकडे? ह्या सोडून सर आपल्याकडे बाजऱ्याचा एक क्रॉस आहे, ज्याला BHN 11 म्हणतो, जो दसरत घास आहे, तो शेळ्यांसाठी खूप बेस्ट मानला जातो. आणि सगळ्यात महत्वाचं मक्क्याचा क्रॉस म्हणून स्मार्ट नेपीर आहे. बरोबर, स्मार्ट यामधला दुसरा सगळ्यात सुधारित जातीचा स्मार्ट नेपीर, तो पण खूप चांगली व्हरायटी, इंडोनेशिया व्हरायटी. तर आपण तो पुढल्या व्हिडिओमध्ये आपण शेतकऱ्यांची मुलाखत बघूया. ओके सर, ठीक आहे, थँक्यू सर, धन्यवाद. अशा प्रकारचे अनेक व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या ग्रेट महाराष्ट्र यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. आपला महाराष्ट्र ग्रेट महाराष्ट्र.